कृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून दहीहंडी फोडणाऱ्या संघास 5 लाखांचं पारितोषिक मिळणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडणाऱ्या संघास तब्बल 5,01,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जुळे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेज शेजारी असलेल्या भंडारी ग्राउंडवर दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. तर आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि धनश्री काडगावकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे. सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवास सोलापूर शहर जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, बारामती, पुणे येथील गोविंदा पथक देखील येणार आहेत. 9 थरांच्या पथकास 1,00,000 रुपये, 8 थरांच्या पथकास 50,000 रुपये तर 7 थरांच्या पथकास 25,000 रुपयांचं पारितोषिक सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. क्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत, तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदारही हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात साधारणपणे 10 ते 15,000 लोकांची उपस्थिती राहणार आहे. मुंबईवरून 4-5 संघ येणार आहेत, तसेच सोलापुरातील 3-4 संघ त्या दहीहंडी उपक्रमात सहभागी होतील. ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे. युवराज भैया राठोड यांचं पूर्ण संयोजन आहे. तरी या निमित्ताने मी शहरातील व जिल्ह्यातील जनतेला, तसेच दक्षिणमधील विशेष करून ग्रामीण जनतेला आवाहन करतो की आपण कृपया या दहीहंडी उत्सवास उपस्थिती लावून उपकृत करावे व हिंदू रूढी व परंपरा वृद्धिगत कराव्या, हीच मी प्रार्थना करतो. या पत्रकार परिषदेस काशीनाथ भदगुंकी यांची उपस्थिती होती.